प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःच एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करतंय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारे न्यूज मध्ये आपलं स्वागत. सदाशिव पाटलांना आमदार करणारच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिला वैभव पाटील यांना शब्द. परवा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शेळके यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त इस्लामपूर येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांची भेट झाली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत जावई बापू तुम्ही बिंदास्त राहा, यावेळी सदाभाऊंना आमदार करणारच असा शब्द जयंत पाटलांनी वैभव पाटील यांना दिलाय. यावेळी जिल्ह्याच्या एकूण राजकीय स्थितीवर चर्चा झालीच, पण खास करून खानापूर मतदारसंघातील सद्यस्थितीवरही चर्चा झाली. खुद्द शरद पवारांनीच खानापूर आटपाडी मतदारसंघात लक्ष घालून सदाशिव पाटलांना पाठबळ देण्याचा शब्द दिलाय. त्यामुळे जयंत पाटलांनीही तसाच शब्द वैभव पाटलांना देत काही काळजी करू नका, यावेळी आपलं जमतंय, भाऊंना आमदार करायचंच, तुम्ही बिंदास्त राहा असे सांगितले. शरद पवार आणि सदाशिव पाटलांच्या भेटीने अलीकडे नव्या चर्चेला तोंड फुटले. माजी आमदार सदाशिव पाटील राष्ट्रवादीत जाणार का याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. पण पाटील अँड कंपनीने अजून तसे संकेत दिलेले नाहीत, पण विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात चालवली आहे. वैभव पाटलांनी ही निवडणूक फारच मनावर घेतल्याचे दिसतंय. ते स्वतः पायाला भिंगरी लावून मतदारसंघात फिरू लागलेत, लोकांशी संपर्क वाढवू लागलेत. गतवेळी सदाशिव पाटील यांच्यामुळेच पडले असा आरोप त्यांच्यावर झाला होता. कदाचित म्हणूनच यावेळी सदाशिव पाटलांना आमदार करण्यासाठी त्यांनी सर्व शक्ती पणाला लावलेली दिसते. आटपाडी तालुक्यात बऱ्यापैकी बस्तान बसवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू असल्याचेही दिसतंय. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी त्यांना जावई बापू बिंदास्त राहा, यावेळी सदाभाऊंना आमदार करणारच असा शब्द दिल्याने वैभव पाटलांचा आत्मविश्वास दुणावल्याचे जाणवतंय. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.